विद्यार्थ्यांनो, मागील तासाला आपण नामधातू अकरावीतला घटक अभ्यासलेला आहे, बरोबर की नाही? नामधातूचा आपण अभ्यास केलेला आहे. नामधातू कशाला म्हणतात? विशेषण नामांना, बरोबर की नाही? ते काय करतात? त्यांच्या लकार प्रत्यय जोडून क्रियापद तयार होतात, म्हणून त्याला काय म्हणतात? तर नामधातू. हा घटक आपण मागील तासाला अभ्यासलेला आहे. आता आपण पुढचा घटक, नवीन घटक आहे व्याकरणातच आहे, तो म्हणजे च्विरूपाणी. च्विरूपाणी, च्विरूपाणी म्हणजे काय, याचा आपण काय करणार आहोत? आता इथे तुम्हाला दिसेल पान नंबर 112 वर काय बघा, फेडगव सॉरी च्विरूपाणी. च्विरूप म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी च्विरूप सुरुवातीला मी सगळं वाचते आहे, म्हणजे तुम्हाला च्विरूप म्हणजे बघा, कृष्णी करोती, दबली करोती, स्पष्टी करोती, मलिनी भवती, लघु करोती, इत्यादी च्विरूपाणी बघा. कृष्णी करोती, धवली करोती, स्पष्टी करोती, मलिनी भवती, लघु करोती, इत्यादी च्विरूपाणी. सगळी काय च्विरूप? उदाहरण बघा, चित्र मी वाचन करते, लक्ष द्यायचंय. पान 112, फेडकह वस्त्र स्वच्छ करोती, फेडकह स्वच्छम वस्त्र स्वच्छम करोती इति अर्थ काय? फेडकह वस्त्र स्वच्छ करोती, फेडकह अस्वच्छम वस्त्र स्वच्छम करोती इति अर्थ. फेनक म्हणजे साबण, वस्त्र स्वच्छ करोती स्वच्छ करतो म्हणजे साबण वस्त्राला स्वच्छ करतो. फेनक स्वच्छ वस्त्र म्हणजे साबण अस्वच्छ वस्त्रांना स्वच्छम करोती, स्वच्छ करतो असा अर्थ, बरोबर आहे? अस्वच्छ कपड्याला तो स्वच्छ करतो असा अर्थ आहे स्वच्छ करोतीचा. दुसरा, धूलि कनय युतकम मलिन भवती, धूलि कनय अमलिनम युतकम मलिनम भवती इति अर्थ. बघा, धूलिकणे युतकम मलिनी भवती, धूलिकणांमुळे शर्ट काय झालेला आहे, मळलेला आहे. धूलिकणे अमलिनम युतकम, धूलिकणांमुळे अस्वच्छ शर्ट अमलिन युतकम. अमलिन म्हणजे काय? मळलेला नाही, मळलेला नसलेला शर्ट काय झालेला आहे? मळलेला आहे असा अर्थ. मलिनी भवती म्हणजे मळवलेला शर्ट, युतकम म्हणजे शर्ट. कशामुळे मळला? धुळीकणांमुळे, धुळीमुळे म्हणजे धुळीकणांमुळे न मळलेला शर्ट मळलेला आहे, म्हणजे आधी तो मळलाय का? नाही. कशामुळे झालाय? धुळीमुळे मळलेला असा त्याचा अर्थ. दुसरं बघा, शिक्षक शब्द स्पष्टी करोती, स्पष्टी करोती. शिक्षक अस्पष्ट शब्द अस्पष्टम शब्द स्पष्टम करोती इति अर्थ. बघा, शिक्षक शब्द स्पष्टी करोती, शिक्षक शब्दांचे स्पष्टीकरण करतात. शिक्षक अस्पष्टम शब्द, शिक्षक अस्पष्ट शब्दांचे स्पष्टीकरण करतात असा अर्थ. बघा या पद्धती, बघा रूप काय कसं होतं. विशेषण अधिक च्विर प्रत्यय अधिक कुभू धातू रूपाणी बरोबर च्विरूपम, हे सूत्र आहे. कृष्णी करोती अकृष्णम कृष्णम करोती, अकृष्णम कृष्णम करोती. पूर्वम कृष्ण नासित अधुना कृष्णम करोती कृष्णोत्तर प्राप्ती. या स्थिती ही पूर्वम नासित तथा नूतन स्थिती करोती प्राप्नोती तत्र च्विरूप च्विरूपम प्रयुज्यते. म्हणजेच या स्थितीला काय म्हटलं जातं? पहिल्यांदा नाही, बरोबर आहे? पहिल्यांदा नसते पण ती काय या ठिकाणी ती स्थिती प्राप्त करावी लागते, तेव्हा या ठिकाणी काय घडतं? च्विरूप घडतं. एवम या स्थिती ही पूर्वम नासित तथा नूतन स्थिती करोती, पूर्वी नसलेले पण आता ते काय करायचंय, बरोबर आहे? प्राप्त करायचंय, म्हणून तिला काय म्हणतात? च्विरूप. म्हणजे या ठिकाणी बघा, स्वच्छम करोती स्वच्छी करोती, मलिनी भवती स्पष्टी करोती, अस्वच्छम वस्त्र स्वच्छम करोती, अस्वच्छम वस्त्र स्वच्छम करोती, मलिनी भवती अमलिनम युतकम मलिनम भवती. नंतर स्पष्टी करोती अस्पष्टम शब्दम स्पष्टम करोती, बरोबर आहे? आणि ते इथं तुम्हाला सूत्र सुद्धा दिलेलं आहे. थोडक्यात स्पष्टीकरण बघा कसं येणार आहे सांगते तुम्हाला. आता तुम्हाला तुमच्या पहिल्या
धनु सज्जीकृत हे वाक्य पहिल्याच पाठात आहे तिसऱ्या परिच्छेदामध्ये. त्यात सज्जीकृत हे चिविरूप होते. कसं होतं बघा, सज्ज म्हणजे तयार. सज्ज म्हणजे काय? तयार हे विशेषण आहे. त्याला चिवी प्रत्यय लावला तर नंतर कूच धातुरूप जोडले. ते सज्ज नव्हते, ते सज्ज केले. न सज्जम असज्जम, सज्जम सज्जम जीव, असज्जम सज्जम जीव, कृतम सज्जीकृतम असे त्याचे स्पष्टीकरण आहे. बरोबर, स्पष्टीकरण सुद्धा स्पीच विरूपाच आहे. मुळातच एखाद्या गोष्टी सारखे नसताना त्यासारखे मुळात एखाद्या गोष्टी सारखे नसताना त्यासारखे होणे अथवा करणे त्यालाच काय म्हटले. अशा अर्थाची रूपे म्हणजे चिरूपे. चिरूपे म्हणताना काय बदल होतो तर अंत्य अ किंवा आ बदल ई येते. तुम्हाला सज्जीकृत हा शब्द आलेला आहे तो कसं म्हणलाय सांगितले बघा. सज्जीकृत सज्ज म्हणजे तयार. सज्ज म्हणजे तयार म्हणजे ते विशेषण आहे. त्याला चिवी प्रत्यय लावला नंतर कृच धातू ला जोडले. सज्जे जे सज्ज नव्हते ते सज्ज केले. म्हणजे न सज्ज असज्ज, न सज्ज असज्ज, असज्ज सज्ज कृत सज्जीकृत असे त्याचे स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरण हे सुद्धा काय आहे, चिवीरूपच आहे. म्हणजे चिवीरूप म्हणजे थोडक्यात मुळातच एखाद्या गोष्टी सारखे नसताना त्यासारखे होणे किंवा करणे अशा अर्थाची रूपे म्हणजेच पी होय. कळते कळतंय का तुम्हाला? पृथ्वी भूपेन धनु सज्जीकृत पहिल्याच पाठात दिसले. परिच्छेदात सज्जीकृत हा शब्द गेलाय ते श्री पाहिजे, लक्षात ठेवायचे. हा बघा या ठिकाणी तुम्हाला श्री रूप म्हणजे काय थोडक्यात घेऊन घ्या. श्री रूप अशा अर्थाची रूपे म्हणजे
हे कसं तयार झालंय हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. कसं तयार झालंय तर सज्ज, सज्ज जे सज्ज नव्हते ते सज्ज केले, म्हणजे न सज्ज असज्ज, म्हणजे असज्ज सज्जन इव कृतम सज्जी कृतम असे त्याचे स्पष्टीकरण आहे. म्हणजे जे नाही ते काय करायचे तुम्ही करायचे, जे दाखवलं मुळात त्याचे नाही ते काय करायचे तर तयार करायचे. म्हणजे इथं मुळात एखाद्या गोष्टी सारखं नाही नसताना सुद्धा काय करायचे तुम्हाला ते करायचे, त्या अर्थाची रूप म्हणजे स्त्रीरूप. थोडक्यात लक्षात घ्या, इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवले बघा उदाहरण काय दाखवले बघा. फेनक वस्त्र स्वच्छ करोति, फेनक अस्वच्छ वस्त्र स्वच्छ करोति इति अर्थ स्वच्छ करोति स्वच्छ करणे, म्हणजे हे काय झालं स्त्रीरूप झालं स्वच्छ करोति. फेनक वस्त्र स्वच्छ करोति अस्वच्छ वस्त्र म्हणजे जे नाही ते तुम्हाला काय करायचं आहे, मुळातच जे नाही ते तुम्ही काय करायचे करायचं आहे, त्याला काय म्हणतात सॉरी स्त्रीरूप म्हणजे स्वच्छ करोति. मलिनी भवति बरोबर आहे, युतकं मलिन भवती अमलिन युतकं मलिन भवती म्हणजे मलिनी भवती, म्हणजे जे नाही ते तुम्हाला युद्ध करायचंय किंवा किंवा घडून आणायचंय, म्हणजे त्याला काय म्हटलं जात स्त्रीरूप. म्हणजे स्त्रीरूपाचं इथं तुम्हाला सूत्र सुद्धा दिलेलं आहे. विशेषणा अधिक स्त्रीरूप स्त्री प्रत्यय अधिक कृप धातुरूप आणि बरोबर उदाहरण दिलंय तुम्हाला कृष्णी करोती विशेषणे कृष्णी करोती श्री प्रत्यय काय येणार अकृष्ण कृष्ण गौरवती म्हणजे अगोदर नाही ते स्वर काय होमत नाही हो अगोदर नकार आणि तो नकार काय करायचा हो काय करायचा म्हणजे मुळातच नाही त्याला तुम्ही काय करायचे प्राप्त करायचे या पद्धतीने कळतंय का. आता इथं काय करायचं बघा, इथे त्यांनी कृष्ण करोती अकृष्ण कृष्ण करोती पूर्व कृष्ण न असेल पूर्वी कृष्ण नाही अधुना कृष्ण करोती आता तुम्ही काय करायचं कृष्ण कृष्ण करोती कृष्णत्व प्राप्त म्हणजे या उदाहरणासहित. आता इथं तुम्हाला प्रत्यय दिलेला आहे उदाहरण सूत्र दिलेले त्यामध्ये मी हे उदाहरण काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कृष्णी करोती विशेषणामध्ये बघा कृष्णी सारखे नसताना सुद्धा ते काय करायचं ते तुम्ही करायचं म्हणजे त्याला काय म्हटलं जातं स्त्रीरूप. हे लक्षात
इथं लिहिण्यात हे करणार नाही आहे, इथं तुम्हाला फक्त काय करेल देईल त्या नोट्स तुम्हाला या काही करी दातरू पाणीच्या लिहून देईल. ओके, इथं तुम्हाला रुपम बघा, स्तोत्र व्यय तसो निहिता निधाय पवन या पद्धतीची रूप दिलेली आहेत. रूपम धातू गण त्याचे काय कुठल्या पदाचं येते आत्मने आहे का, रूप परिचयला जोडता पण द्यायचा आहे. हा, या पद्धतीनं तुम्हाला इथं 116 पर्यंत दिलेला आहे. अमरकोश आपण अभ्यासलेला आहे, म्हणजे इथं तुम्हाला राजा भूमी कृषक मृग 24 वाक्य बनवायला आपण अमरकोशामध्ये उपपद उपपद विभक्तीमध्ये 2 मध्ये बघितले तुम्ही, वाक्य सुद्धा लिहिलेली आहे. त्या पद्धतीने प्रत्येक शब्दाचे काय केले, तिथं समानार्थी शब्द अमरकोशामध्ये तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि तुम्हाला दहावीची 118 पानावर कृतीपत्रिकेचं जे प्रारूप आहे स्वरूप दिलेले, पहिला विभाग बघा, प्रथम विभाग सुगम संस्कृतम 15 मार्कांसाठी आहे, द्वितीय विभाग गद्यम 22 मार्कांसाठी आहे, नंतर तृतीय विभाग पद्यम 20 मार्कांसाठी आहे, चतुर्थ विभाग लेखन कौशलम 15 मार्कांसाठी आहे, पंचम विभाग भाषा अभ्यासह 20 मार्कांसाठी आहे, षष्ठ विभाग पठितम 8 मार्कांसाठी आहे. अपठित गद्य अपठित पद्य तुम्हाला शेवटी शेवटच्या प्रश्नामध्ये दिलं जातं, कळतंय का? या पद्धतीनं तुमचं जे आहे कृतीपत्रिकेचं प्रारूप सुद्धा मी आता तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, व्याकरणाचा भाग कळलाय का तुम्हाला? बघा, चुकी रूप कळलेलं आहे का? कळलं असेल तर तुम्ही इथं शंका विचारू शकता. दपणीचा भाग कळलाय, चुकी रूप म्हणजे काय करायचं आहे, जे मुळातच नाही त्यासारखं तिथं व्हायचं, करणं त्यासारखं करणं, त्यालाच काय म्हणतात चुकी रूप.